इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वीचे गणित भाग 2 यातील प्रकरण 3 वर्तुळ. यातील आपण आज पाहणार आहोत सराव संच 3.1 मधील पहिले आणि दुसरे उदाहरण. परंतु हा सराव संच पाहण्याअगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, काही गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. जसं की समजा हा एक बिंदू आहे, या बिंदूतून जाणारी अनेक वर्तुळे आपल्याला काढता येतील. एक बिंदूतून आपण अनेक वर्तुळे काढू शकतो. समजा दोन बिंदू असतील तर त्या दोन बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळे काढता येतात. तीन बिंदूंच्या संदर्भात जर ते तीन बिंदू एका रेषेत नसतील, म्हणजे ते नैक रेषीय असतील, तर त्याच्यातून फक्त आणि फक्त एकच वर्तुळ काढता येते. आणि जर ते तिघही बिंदू एकाच रेषेत असतील, एक रेषीय असतील, तर त्यांच्यातून कोणतंही वर्तुळ काढता येत नाही, त्यांच्यातून जाणारं एकही वर्तुळ नसतं. हा झाला पहिला बेसिक गुणधर्म. दुसरी गोष्ट म्हणजे वर्तुळाच्या संदर्भातील काही कन्सेप्ट आपण समजून घेऊया. समजा हे वर्तुळ आहे, तर वर्तुळ आपण जेवढं माप घेऊन काढत असतो, समजा हा पॉइंट आहे, केंद्रबिंदू आहे, याला केंद्रबिंदू मानून आपण काहीतरी ठराविक माप घेतलं कंपासमध्ये आणि पेन्सिलीच्या साहाय्याने आपण ते वर्तुळ रेखाटलं, तर ते जे माप असतं ठराविक, म्हणजे हे एवढं, याला त्रिज्या म्हणतात. आणि त्रिज्या गणितात आर या अक्षराने दर्शवतात. बिंदू जो असतो याला केंद्रबिंदू म्हणतात. वर्तुळाची ही बाहेरची ही जी कडा असते गोल, हिला परिघ म्हणतात. वर्तुळाच्या आतमध्ये दोन बिंदूंना स्पर्श करणारी कोणतीही रेषा असेल तिला जीवा म्हणतात. आणि केंद्रबिंदूतून जाणारी जी जीवा असेल तिला व्यास म्हणतात. हा व्यास आपण पाहू शकतो त्रिज्येच्या दुप्पट आहे, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. ही एक दुसरी बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तिसरी गोष्ट आपल्या या प्रकरणाशी अत्यंत निगडीत असलेली. समजा हे एक वर्तुळ आणि ही एक रेषा आहे. या दोघ आकृत्यांमध्ये, वर्तुळात आणि रेषेमध्ये, कुठलाही बिंदू सामायिक नाही. रेषा दूर आहे, वर्तुळ दूर आहे. त्यानंतर ही आकृती जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी ह्या वर्तुळाला आणि ह्या रेषेला दोघांचा हा एक सामायिक बिंदू आहे. आणि ही एक आकृती बघितली तर या ठिकाणी ह्या रेषेचा आणि वर्तुळाचे हा एक आणि हा एक असे दोन बिंदू सामायिक आहेत. तर ही वर्तुळाला छेदून जाणारी रेषा असल्यामुळे हिला वृत्तछेदिका म्हणतात. आणि ही रेषा वर्तुळाला फक्त स्पर्श करून गेलेली आहे म्हणून हिला स्पर्शिका म्हणतात. तर आपल्याला या दोन आकृत्यांचा विचार या सराव संचात करायचा नाही. आपल्याला ह्या आकृतीच्या संदर्भात या सराव संचात उदाहरणं सोडवायची आहेत. तर हे वर्तुळ आणि स्पर्शिका यांच्यामध्ये एकच बिंदू सामायिक असतो हे लक्षात ठेवायचं आहे. ही या प्रकरणाशी किंवा सराव संचाशी निगडीत असलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली. चौथी महत्त्वाची गोष्ट बघा, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, जे आपल्याला या सराव संचात खूप आवश्यक असणार आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म असं म्हणतो की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, ही स्पर्शिका आहे बघा, या वर्तुळाच्या या बिंदूतून जाते आहे, या वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत हे पाहू शकतो आपण. या परिघावर असे असंख्य बिंदू आहेत, त्यापैकी हा जो बिंदू आहे या बिंदूतून ही स्पर्शिका जाते आहे. तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी जी स्पर्शिका आहे
तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. हे बघा, हा केंद्र आहे आणि या बिंदूला या केंद्राशी जोडलेला आहे आणि ही स्पर्शिका लंब आहे. या ठिकाणी लंब म्हणजे या ठिकाणी काटकोन तयार होतो आहे 90 अंशाचा. याला म्हणतात स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. पुन्हा लक्षात घ्या, हे वर्तुळ, हा केंद्रबिंदू आणि ही स्पर्शिका, स्पर्शिकेने या वर्तुळाच्या ह्या बिंदूला स्पर्श केलेला आहे आणि ह्या बिंदूने या केंद्रावरती ही जी अंतर आहे याला ही स्पर्शिका लंब आहे. हा गुणधर्म सराव संच 3.1 साठी फार फार महत्त्वाचा आहे. आणि पुढचा एक गुणधर्म जो आपल्याला समजून घ्यायचा या सराव संचासाठी, तो म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. या प्रमेयांतर्गत असं सांगता येईल की वर्तुळाचा हा जो बाह्य भाग आहे, बाहेरचा, हा वर्तुळाचा आतला भाग आणि हा वर्तुळाच्या बाहेरचा भाग, या बाह्य भागातील हा बिंदू, समजून घ्या हा ए बिंदू आहे, या बिंदूपासून वर्तुळाला हा एक स्पर्शिका खंड काढला आणि हा एक स्पर्शिका खंड काढला. ओके, तर हे स्पर्शिका खंड एकमेकांना एकरूप असतात, म्हणजेच जेवढा ए बी तेवढाच ए सी. पुन्हा लक्षात घ्या, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून या वर्तुळाला काढलेला जो स्पर्शिका खंड असतो तो दुसरे, ते दोघं स्पर्शिका खंड एकरूप असतात. तर पाहूया आपण आता या सर्व गुणधर्मांवर आधारित सराव संच 3.1 उदाहरण क्रमांक 1. प्रश्न पहिला आहे, सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. रेषा ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर बघा, सी हा केंद्रबिंदू आहे, वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, रेषा ए बी या वर्तुळाला या बिंदू ए मध्ये स्पर्श करते आहे. या माहितीवरून आपल्याला 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न पहिला असा आहे की कोण सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का. बघा, हा सी ए बी, या ठिकाणी आपल्याला सी आणि एला जोडावं लागेल. मग सी ए बी, सी आणि एला जोडल्यानंतर आपल्याला दिसतंय की ए हा स्पर्शबिंदू आहे आणि ए बी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि सी या केंद्रबिंदूवरून एवर ही त्रिज्या या ठिकाणी जी आपण टाकली तिला ही स्पर्शिका लंब आहे. आणि त्यावरूनच आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो की रेख सी ए लंब रेख ए बी, म्हणून कोण सी ए बी बरोबर 90 अंश. आपल्याला माप सापडलेलं आहे, सी ए बीचं माप आहे 90 अंश. त्यांनी विचारलंय का, तर याचं कारण आपण लिहायचं आहे स्पर्शिका, किंवा समोर लिहिलं तरी चालेल, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय नुसार. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न, बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आणि का. हा बिंदू सी जो आहे हा या ए बी पासून किती अंतरावर आहे. नुकतंच आपण बघितलं की स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार तो लंब आहे आणि त्रिज्या जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे सी ए ही त्रिज्या आहे आणि ती 6 सेंटीमीटर आहे, म्हणजेच ए पासून सीचं जे अंतर आहे ते 6 सेंटीमीटरच असणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बिलकुल साध्या भाषेत लिहू शकतो की स्पर्शिका ए बी ही वर्तुळाला ए बिंदूत स्पर्श करते आणि स्पर्श केल्यामुळे काय होतंय, मग या ठिकाणी त्रिज्या सी ए बरोबर 6 सेंटीमीटर आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आपण तिथे लिहू शकतो की म्हणून बिंदू सी हा रेषा ए बी पासून किंवा बिंदू ए पासून
6 सेंटीमीटर अंतरावर आहे. आता तिसरा प्रश्न, जर डिस्टन्स ए बी बरोबर 6 सेंटीमीटर, बघा ए बी हे 6 आहे, तर डिस्टन्स बी सी काढा, आहे आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दोन मापं दिसत आहेत, ए बीचं 6 आहे, सी एचं 6 आहे, तर त्यावरून आपल्याला सी बी काढायचं आहे. दिसतंय आपल्याला स्पष्ट की हा काटकोन त्रिकोण आहे, आणि काटकोन त्रिकोण आला म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण दोन बाजू दिलेल्या असतील तर तिसऱ्या बाजूचं माप सहज काढू शकतो. तर ठीक आहे, मग आपण लिहू की त्रिकोण ए बी सी मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, आणि म्हणून कोन ए जो आहे तो 90 अंश आहे, आणि म्हणून आपण पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार काय असतं पायथ्यागोरसचा प्रमेय, कर्ण वर्ग म्हणजे सी बी वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, ए बी वर्ग अधिक सी ए वर्ग, ए बी वर्ग अधिक सी ए वर्ग. ए बी किती आहे 6, 6 चा वर्ग, सी ए किती आहे 6, 6 चा वर्ग, 6 चा वर्ग 36 अधिक 6 चा वर्ग 36 बरोबर 36 ने 36 झाले 72, सी बी वर्ग आला 72, पण आपल्याला काय विचारला आहे सी बी किंवा बी सी, म्हणून आपल्याला सी बी वर्गचं वर्गमूळ काढावं लागेल, आणि म्हणून सी बी किंवा बी सी बरोबर 72 चं वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात 72, म्हणजेच त्याचे 2 अवयव पाडून घेऊ आपण, वर्गमुळात 36 दुणे 72, आणि 36 हे हा कोणाचा वर्ग आहे 6 चा वर्ग आहे, म्हणून 6 वर्गमूळच्या बाहेर ठेवू आणि 2 ला वर्गमूळ ठेवू, म्हणून डिस्टन्स बी सी बरोबर 6 वर्गमूळात 2 सेंटीमीटर. चौथा आणि शेवटचा, कोण ए बी सी चे माप किती अंश आहे आणि का. ए बी सी बघा मित्रांनो, सोपं आहे, इथं पाहू शकतो आपण की सी बी सी ए चं माप 6 आहे, ए बी चं माप 6 आहे, म्हणजे दोघही बाजू या समान आहेत, आणि दोन्ही बाजू जर एखाद्या त्रिकोणात समान असतील तर तो समद्विभुज त्रिकोण असतो, आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहू की त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे. मग समद्विभुज त्रिकोण जर असेल आणि त्याच्यात जर एक काटकोन असेल, एक काटकोन असेल म्हणजे 90 अंश असेल, त्याच्यात जर कोन ए बरोबर 90 अंश असेल तर उरलेले दोन कोन समद्विभुज त्रिकोण असतील, तर त्यांच्यामधले उरलेले जे दोन कोन असतील ते 45 45 अंश मापाचे असतात. आलं लक्षात? तर आपण या ठिकाणी लिहू शकतो की कोन बी बरोबर कोन सी बरोबर 45 अंश. मग या ठिकाणी आपल्याला या ए बी सीचं माप विचारलंय, बघा ए बी सी, आणि म्हणून कोन ए बी सी बरोबर 45 अंश असं आपण त्या ठिकाणी लिहून घ्यायचं, कोन ए बी सी बरोबर 45 अंश. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नातले 4ही उपप्रश्न आपण अत्यंत 2 ते 3 ओळींमध्ये त्यांचं उत्तर सोडवू शकतो. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली आहे, आणि प्रश्न आहे की शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले, हा बघा बाह्य भागातील आर हा बिंदू आहे, या बिंदूपासून आर एम आणि आर एन हे स्पर्शिका खंड या वर्तुळाला काढलेले आहेत, आणि हे स्पर्शिका खंड बघा हा आर एम एम बिंदूमध्ये स्पर्श करतो आणि आर एन एन बिंदूमध्ये स्पर्श करतो. जर ओ आरचं माप 10 दिलेलं आहे, 10 सेंटीमीटर, आणि वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. या ठिकाणी आपण उत्तर लिहिताना लिहू शकतो की ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एन आणि आर एम हे स्पर्शिका खंड एम आणि एन बिंदूमध्ये स्पर्श करतायत, तर
कोन ओ एम आर आणि कोन ओ एन आर हे ह्या रेख आपण या ठिकाणी टाकू शकतो. या स्पर्शिका या त्रिज्येला लंब आहे ही स्पर्शिका आणि म्हणून या ठिकाणी 90° कोन तयार होतोय. त्याचबरोबर ओ एन ह्या त्रिज्येला सुद्धा आर एन ही लंब असल्यामुळे या ठिकाणी पण 90° कोन तयार होतो आहे आणि म्हणून आपण तिथं लिहू शकतो की कोन ओ एन आर किंवा ओ एम आर अगोदर लिहा. कोन ओ एम आर बरोबर कोन ओ एन आर बरोबर 90°. दोघही कोन हे 90°चे आहेत. का? कारण की स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. आता जर कोन एम हा 90° असेल तर ओ एम आर हा काटकोन त्रिकोन झाला आणि आपल्याला दिलेलं आहे की ओ आरचं माप 10 आहे, त्रिज्या 5 आहे. पहिल्यामध्ये आपल्याला त्यांनी प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी विचारलेली. स्पर्शिका खंड म्हणजे एम आर ची लांबी विचारलेली आहे आणि एन आर ची लांबी विचारलेली आहे. मग सर्वप्रथम आपण एम आर ची लांबी काढूया. एम आर ची लांबी काढण्यासाठी बघा आपल्याला ह्या काटकोन त्रिकोणाचा विचार करायचा आहे, एम ओ आर चा. ओ एम आर, आता ओ एम आर हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. या ठिकाणी आपल्याला बघा ही एक बाजू दिलेली आहे आणि तिसरी बाजू आपल्याला काढायची. हा काटकोन असल्यामुळे याच्या समोरची ही बाजू कर्ण आहे आणि हा पाया ही उंची. यानुसार आपण आता या ठिकाणी लिहून घेऊया की कोन एम बरोबर 90° आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आर वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक एम आर वर्ग. ओ आर दिलेला आहे आपल्याला 10 चा वर्ग बरोबर ओ एम दिलेला आहे 5 चा वर्ग अधिक एम आर चा वर्ग काढायचा आहे. पायथागोरस प्रमेयाचे किमती टाकताना किंवा रचना लिहिताना आकृती जर अशा पद्धतीने उलटी सुलटी आली तर लिहिताना त्याची रचना उलटी सुलटी करू नका. कर्ण कोणता आहे तो व्यवस्थित बघा आणि मगच ती सूत्राची मांडणी करायची. 10 चा वर्ग आहे 100, 5 चा वर्ग आहे 25 अधिक एम आर वर्ग. 25 पक्षांतर करूया 100 कडे, धनचा होईल ऋण बरोबर या ठिकाणी उरला इकडे एम आर वर्ग. 100 मधून 25 गेले उरले 75 एम आर वर्ग. आपल्याला एम आर ची लांबी हवी आहे म्हणून आपण एम आर चं वर्गमूळ काढू, ते आहे एम आर आणि 75 वर्गमूळ वर्गमुळात 75 वर्गमुळात 75 म्हणजे वर्गमुळात 25 × 3 25 × 3 = 75 25 वर्गमूळ 5 ते वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर ठेवून 3 वर्गमुळात ठेवायचं आहे आणि एम आर ची लांबी आपल्याला मिळाली आहे 5√3. आता आपण शिकलेलो आहोत गुणधर्मामध्ये की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या ज्या स्पर्शिका असतात त्या एकरूप असतात. मग याचा अर्थ काय झाला? जर एम आरचं माप 5√3 असेल तर एन आरचं माप सुद्धा किती असेल? 5√3 सारखं असेल. म्हणून एन आर सुद्धा आहे 5√3. हे का लिहिलं आपण? स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार. स्पर्शिका खंडाचे प्रमेय, ठीक आहे. या ठिकाणी आपण मला वाटतं पहिला जो प्रश्न आहे तो सॉल्व केलेला आहे या ठिकाणी पहिला. आता बघू दुसरा. एम आर ओ चे माप किती? कोण एम ओ आर, सॉरी एम आर ओ, एम आर ओ हे एवढं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा निरीक्षण करायचंय, मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला दिसतंय की ओ आरचं माप 10 आहे आणि एम ओचं माप 5 आहे. 5
दहाच्या निम्मे म्हणजे ओ आरच्या निम्मे एम ओ. जर काटकोन त्रिकोणामध्ये जर त्रिकोणात कर्णाच्या निम्मे एखादी बाजू असेल तर ती बाजू ज्या कोणाच्या समोर असेल तो कोण 30 अंशाचा असतो. म्हणजे काय की आपण मांडणी करून घेऊया, नंबर 2 टाकून त्रिकोण एम आर ओ मध्ये बाजू ओ आर बरोबर 10 सेमी, बाजू ओ एम इकडे खाली लिहितो मी बरोबर 5 सेमी. म्हणजेच काय मग बाजू ओ एम बरोबर 1/2 ओ आर. आणि म्हणून आर समोरील बाजू जर कर्णाचे निम्मे असेल तर आर 30 अंशाचा असेल. म्हणून कोण आर बरोबर 30 अंश. हे कशामुळे 30 अंश 60 अंश 90 प्रमेयानुसार. झाला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व. एम आर ओ, एम आर ओ च माप आपण काढलं 30 अंश. आता बघा तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला विचारलंय कोण एम आर एन चे माप. एम आर एन मग आपल्याला तर माहितीच आहे की ज्या पद्धतीने एम आर ओ स्पर्शिका खंड एकरूप आहेत म्हणून या ठिकाणी कोण एम आर ओ चं जेवढं माप असेल तेवढंच एन आर ओ चं माप असेल. मग या ठिकाणी लिहू कोण एम आर ओ बरोबर कोण एन आर ओ. किती येते 30 30 अंश. मग आपल्याला आता कोण एम आर एन काढायचा आहे. कोण एम आर एन, एम आर एन. आता हा एम आर एन कसा तयार झालाय, हा अर्धा आहे आणि हा अर्धा आहे. या दोघांची माप आपल्याला माहिती आहे कोण एम आर ओ अधिक कोण एन आर ओ. बघा मग एम आर ओ चं माप पण 30 आहे, एन आर ओ चं माप पण 30 आहे आणि म्हणून कोण एम आर एन बरोबर 30 अधिक 30 60 अंश. हे आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ ह्या प्रकरणाला बरेच विद्यार्थी घाबरतात आणि त्यांच्या मनामध्ये थोडी शंका निर्माण होते की हे प्रकरण कठीण आहे. परंतु फक्त प्रमेय गुणधर्म व्यवस्थित सर्व लक्षात ठेवले, आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं, प्रश्न मन लावून वाचला, दिलेल्या गोष्टी समजून घेतल्या तर उत्तर सोडवायला काहीच कठीण जात नाही. उत्तर स्टेप बाय स्टेप सोडवा, बघा बरोबर तुम्हाला सोडवता येईल. काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की विचारून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. पुन्हा भेटूया उदाहरण क्रमांक 3 व 4 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.